नमस्कार तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीराम विजय कथासारमधील अध्याय चाळीसावा बघणार आहोत हा अध्याय आपला श्रीराम विजय कथासारमधील शेवटचा अध्याय आहे या अध्यायामध्ये लवना सुरुवध तसेच ब्राह्मणपुत्रांसाठी बिल्लांचा वध घुबड गिधाड कथा अगस्ती कंकनाची कथा तसेच दंडकारण्य कथा व ग्रंथ समाप्ती ह्या कथा आज आपण बघणार आहोत ते बघण्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी नक्की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर मग चला आता आपण सुरुवात करूया अध्याय चाळीसावा मागच्या अध्यायात लवकुश आख्यान सांगितले श्रीरामांनी सीतेला अयोध्येस परत आणून सर्व संमतीने अश्वमेध यज्ञ केला सर्व प्रजाजनांना अतिशय आनंद झाला आता श्रीराम आपल्या पुत्र बांधवांसह राज्य करू लागले सारी प्रजा आनंदसागरात डुंबत होती त्यामुळे श्रीरामही आनंदात होते एके दिवशी यमुना नदीच्या तीरावरील काही लोक श्रीरामांना भेटण्यासाठी अयोध्येस आले ते अतिशय चिंता ले ले दिसत होते राजसेवकांनी तशी वर्दी दिली असता श्रीरामांनी त्या लोकांना राजप्रासादात बोलविले त्या प्रजाजनांनी श्रीरामांना नमस्कार करून त्यांचा जे जयकार केला श्रीरामांनी त्यांची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली आपण कशासाठी आला आहात आपल्यावर कोणते संकट आले आहे असे श्रीरामांनी विचारले असता सर्व लोक हात जोडून म्हणाले हे प्रभू यमुनेच्या तीरावर लवणासूर नावाचा महादैत्य फार उन्मत झाला आहे मूर दैत्याचा हा पुत्र अत्यंत पापी महाक्रूर आहे हा दैत्य तेथील गोब्राह्मण आदी प्रजेचा रोजच्या रोज संवार करून त्यांना खातो त्यामुळे तेथील सर्व लोक अतिशय भयभीत झाले आहेत सर्वांचे जीवन धोक्यात आहे म्हणून हे प्रभो त्या लवणासुराचा नाश करून आमचे रक्षण कर हे ऐकताच श्रीरामांना अतिशय क्रोध आला त्यांनी आपले धनुष्य आणविले त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले मी आत्ताच तिकडे जाऊन त्या असुराचा वध करतो असे श्रीराम म्हणाले असता जवळच बसलेल्या शत्रुघ्नानाने श्रीरामांच्या चरणांवर मस्तक ठेवले व त्यांना विनंती केली श्रीरामा मला आज्ञा करावी मी त्या लवणासुराचा वध करतो तेव्हा श्रीराम म्हणाले ठीक आहे तू चतुरंग सेना घेऊन जा व त्या दैत्यांचा संवार करून तेथील प्रजाजनांना सुखी कर श्रीरामांनी असे सांगताच शत्रुघ्नाने श्री र... रामांना वंदन केले त्यावेळी श्रीरामांनी शत्रुघ्नाला एक दिव्य बाण देऊन आशीर्वाद दिले शत्रुघ्न तीन औक्ष हिनी सैन्य घेऊन लवनासुराच्या वधासाठी अत्यंत वेगाने निघाला यमुना नदी पार करून तो पैल तीराला गेला तेव्हा तेथे अनेक ऋषीमुनी त्याला भेटावयास आले ते शत्रुघ्नाला म्हणाले लवनासूर हा महादैत्य आहे पूर्वी याने मांधात राजाला ठार मारले आहे हा अत्यंत पराक्रमी असून याच्यापुढे कुणाचे काहीही चालत नाही याला मरण कसे येईल ते सांगा असे शत्रुघ्नाने विचारले असता ऋषी म्हणाले याने पूर्वी भगवान शंकराची आराधना केली होती प्रसन्न झालेल्या शंकरांनी या लवनासुराला एक शूळ दिला तो शूळ हातात घेऊन हा विश्वसंहार करीत आहे याच्या हातात शूळ असताना याला कोणीही जिंकू नाही शकणार तो शूळ तू काढून घेतलास तर त्याला तत्काळ मरण येईल हा शूळ घरात ठेवून आहार मिळवण्यासाठी रात्रंदिन भटकत असतो अनेक श्वापदे व गोब्राह्मणांना ठार मारून तो खातो तेव्हा योग्य संधी साधून तू तो शूळ ताप्यात घे मग त्याचा संहार करणे सोपे आहे या दैत्याच्या धाकामुळे सारे मथुरापट्टण ओस पडले आहे तेव्हा तू लवकरात लवकर या दैत्याचा संवार कर ऋषीने असे सांगितले असता शत्रुघ्न लवणासुराच्या घरी गेला तेथे तो पूजा करून ठेवलेला शूळ दिसला शत्रुघ्नाने त्या शूळाला नमस्कार करून तो हाती घेतला तो शूळ हाती घेऊन शत्रुघ्न युद्धासाठी सिद्ध झाला थोड्याच वेळात आला त्याच्या डोक्यावर मारलेल्या गो ब्राह्मणांचे भारे होते आपले घर मनुष्यदळांनी वेढलेले पाहून लवणासुराला अतिशय आनंद झाला तो स्वतःशीच म्हणाला वा आज परमेश्वराने माझ्यासाठी मोठाच आहार पाठवला आहे इतक्यात त्याला शत्रुघ्न दिसला त्याच्या हातात आपला शूळ पाहून लवणासूर अत्यंत क्रुद्ध झाला प्रचंड आरोळी ठोकून तो शत्रुघ्नाला म्हणाला अरे तू पुत्र थांब आता तुला ठार मारून सारे अयोध्या पट्टण नष्ट करतो अरे माझा मामा रावण त्याला तुझ्या त्या रामाने कपटाने मारले मी आता त्या रामाला ठार मारून त्याची सीता पळवून आणतो तुम्ही चौघांना ठार मारून मी माझ्या मामाच्या वदाचा सूड घेतो आता सर्वप्रथम तुझी आहुती घेतो तेव्हा शत्रुघ्न म्हणाला अरे मशका तुला येथेच मी ढेकणासारखा चिरडून टाकतो लवणासुराने एक प्रचंड वृक्ष उपटून घेतला व तो शत्रुघ्नावर धावून गेला परंतु शत्रुघ्न एक बाण मारून त्या वृक्षाचे वरच्यावर तुकडे केले मग लवणासुराने एक प्रचंड पर्वत शत्रुघ्नावर फेकला परंतु शत्रुघ्नाने एकाच बाणाने त्या पर्वताचे पीठ केले मग शत्रुघ्नाने लवणासुरावर प्रचंड शरवृष्टी केली पण लवणासुरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही मग शत्रुघ्न याने विचार करून एक प्रभावी बाण बाहेर काढला तो बाण ब्रह्मदेवाने निर्माण केला होता मधु कैटब वधासाठी तो निर्माण केला होता तो बाण ब्रह्मदेवांनी श्रीरामाला दिला होता श्रीरामांनी तो लवनासुराच्या वधासाठी शत्रुघ्नाला दिला होता शत्रुघ्न याने तो बाण लवणासुरावर सोडला प्रलयकारी विजेसारखा असलेला तो बाण लवणासुरावर आदळला त्यामुळे सारे भूमंडळ डळमळले आकाशातील देवही भीतीने पळत सुटले पर्वतावर वज्र कोसळावे किंवा मेरू पर्वतावर ऐरावत कोसळावा तसा तो बाण लवणासुरावर कोसळला लवणासूर ठार झाला विजयी झालेल्या शत्रुघ्नावर देवांनी पुष्पवृष्टी केली शत्रुघ्न याने मथुरेत जाऊन ती नगरी पूर्ववत व्यवस्थित केली अयोध्येप्रमाणेच मथुरा नगरी सुंदर झाली लोकांचे दुःख दारिद्र्य नाहीसे झाले लवणासुराचा वध झाला शत्रुघ्न विजयी झाला हे समजताच श्रीरामांनी शत्रुघ्नासाठी छत्र चामरादी राजचिन्ही पाठविली त्याला मथुरेच्या राजसिंहासनावर बसवून राज्याभिषेक केला समुद्रापर्यंतचा प्रदेश त्याच्या ताब्यात दिला शत्रुघ्न मथुरेचा राजा झाला तो न्यायाने धर्माने राज्यकारभार करू लागला इकडे अयोध्येत श्रीरामांनी अकरा सहस्र वर्षे राज्य केले अयोध्येची प्रजा सुख समाधानात नांदत होती त्या राज्यात दुःख दारिद्र्य नव्हते कुणालाही अकाली मृत्यू येत नसे राज्यात सुख समृद्धी होती असे असता एकदा एक, एक विचित्र घटना घडली एका ऋषींचा मुलगा व्रतबंद होताच एकाएकी मरण पावला तेव्हा तो ब्राह्मण आपल्या मुलाचे ते प्रेत घेऊन श्रीरामांकडे आला व म्हणाला श्रीरामा तुझ्या हातून काहीतरी दोष आचरण झाले असावे त्यामुळेच माझ्या मुलाला अकाली मृत्यू आला आहे आता काय ते तू पहा व माझा मुलगा जिवंत कर त्या ब्राह्मणाचे हे शब्द ऐकताच श्रीराम मोठ्या काळजीत पडले त्याचवेळी नारद मुनी तेथे आले श्री रामांना सारी हकीकत सांगितली असता नारद मुनी म्हणाले हे रामा तुझ्या राज्यात कोणीतरी अनधिकारी मनुष्य स्वर्ग प्राप्तीसाठी तप करीत आहे जप तप होम हवन हे ब्राह्मणाचे कर्तव्य आहे ते इतरांनी केले तर तो अधर्म घडतो असा अधर्म तुझ्या राज्यात झाला आहे त्यामुळेच या ब्राह्मणाच्या पुत्राला अकाली मृत्यू आला आहे नारदांनी असे सांगताच श्रीरामांनी पुष्पक विमानाचे चिंतन केले ते विमान येताच श्रीराम आपल्या प्रधान व सेनेसह त्या विमानावर आरूढ झाले व तप करणाऱ्या त्या माणसाचा शोध करीत निघाले पर्वत गुहा दऱ्या खोरी शोधली वाटेत अनेक तपस्वी ऋषी मुनी भेटले श्रीरामांनी प्रत्येकाला तुम्ही कोण आहात असे विचारले असता आम्ही ब्राह्मण आहोत असे सांगत ते सांगत मग श्रीराम त्यांना वंदन करून पुढे जात असे साऱ्या पृथ्वीवर शोध घेत घेत श्रीराम दक्षिणेकडे निघाले वाटेत एक घनदाट अरण्य लागले त्या अरण्यात एक मनुष्य तप करीत होता श्रीरामांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला मी जातीने भिल्ल असून स्वर्गप्राप्तीसाठी हे कठोर तपाचरण करीत आहे हे ऐकताच श्रीरामांना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी एका तीक्ष्ण बाणाने त्या भिल्लाचे मस्तक उडविले त्याच क्षणी तो भिल्ल उद्धरून स्वर्ग लोकाला गेला याच वेळी इंद्र श्रीरामांना भेटावयास आला तो म्हणाला श्रीरामात तू भिल्लाला ठार मारून देवांचे मनोरथ पूर्ण केलेस आता मला काही आज्ञा करावी तेव्हा श्रीराम म्हणाले अयोध्येत ब्राह्मणपुत्र मरण पावला आहे त्याला जिवंत कर श्रीरामांनी अशी आज्ञा करताच इंद्राने त्या ब्राह्मणपुत्राला जिवंत केले त्या नगरीत पूर्वी जे मरण पावले होते त्या सर्वांनाच जिवंत केले यानंतर श्रीराम अगस्त्य ऋषींच्या आश्रमावरून जात असता वाटेत घुबड आणि गिधाड असे दोन पक्षी श्रीरामांना सामोरे आले व त्यांना वंदन करून म्हणाले आमचे दोघांचे भांडण झाले आहे तेव्हा आपण त्याचा न्यायनिवाडा करावा तुमचे कसले भांडण आहे असे श्रीरामांनी विचारले असता गुबड म्हणाले या झाडावर माझे पूर्वीपासून घर आहे परंतु हे गिधाड म्हणते हे माझे घर आहे मला येथे राहू देत नाही त्यावर गिधाड म्हणाले हे घुबडच मला त्रास देत आहे हे घर गर, खरे पाहता माझेच आहे हे फार पूर्वीपासून आहे हा त्या दोघांचा वाद ऐकून श्री आपल्या प्रधानास सांगितले या दोघांचा न्यायनिवाडा करून ज्याचे घर असेल त्याला ते परत द्यावे त्यावेळी दुष्ट बुद्धीचे ते गिदाड म्हणाले तेव्हा ही पृथ्वीसुद्धा नव्हती त्यावेळी मी या वृक्षावर माझे घर बांधले आहे हे घर माझेच आहे घुबड म्हणाले परमेश्वराने प्रथम पृथ्वी निर्माण केली त्यानंतर पृथ्वीवर वृक्ष निर्माण झाले त्या वृक्षावर मी प्रथम घर बांधले गिदाड म्हणाले हे घुबड खोटे बोलत आहे माझे येथे घर अनादिक काळापासून आहे त्या दोघांची हे भांडण ऐकून प्रधानाने विचार केला ज्या अर्थी हे गिधाड फार पूर्वीच्या गोष्टी सांगत आहे त्याच अर्थी त्याचेच खरे आहे असा विचार करून प्रधानाने गिधाडाच्या बाजूने न्याय दिला प्रधानाचा हा न्यायनिवाडा पाहून श्रीरामांना हसू आले ते प्रधानाला म्हणाले अरे काय तुझा हा विचित्र न्यायनिवाडा अरे आधी पृथ्वी मग वृक्ष पृथ्वी ही वृक्षाचा आधार आहे आणि घरट्याला आधार वृक्षाचा हे अगदी सरळ खरे आहे असे म्हणून श्रीरामांनी घुबडाच्या बाजूने न्याय दिला व त्या खोटाड्या गिधाडाला ठार मारण्यासाठी साठी त्याच वेळी आकाशवाणी झाली हे श्रीरामा ह्या गिधाडाला ठार मारू नकोस हा पूर्वीचा ब्रह्मदत्त नावाचा राजा आहे गौतम ऋषींना याने आपले गुरु मानले होते गौतम ऋषी एकदा या ब्रह्मदत्ताच्या घरी गेले असता याने आपल्या गुरुंना भोजनात मांस वाढले ते पाहताच गौतम ऋषींना अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तू गिधाड होशील ही शापवाणी ऐकताच हा ब्रह्मदत्त गुरूंना शरण गेला तेव्हा त्यांनी त्याला उशाप दिला श्रीरामांचे दर्शन होताच तू उद्धरून जाशील अशी आकाशवाणी होताच स्वर्गातून विमान आले गिधाड झालेल्या ब्रह्मदत्ताला दिव्य देह प्राप्त झाला त्यांनी श्रीरामांच्या चरणांवर मस्तक ठेवले मग तो विमानात बसून स्वर्ग लोकाला गेला त्यानंतर श्रीराम अगस्ती ऋषींच्या आश्रमात गेले त्यांनी अगस्तींना वंदन केले अगस्तींनीही श्रीरामांची यथासांग पूजा करून त्यांना एक रत्न जडीत हस्तकंकन दिले पृथ्वी मोलाचे ते कंकण पाहून श्रीराम आचार्याने म्हणाले हे कंकण तर ब्रह्मदेवांनी निर्माण केले आहे मानव दुर्लभ असे हे स्वर्गातील कंकण तुम्हाला कसे मिळाले श्रीरामांनी असे विचारले असता अगस्तींनी त्या कंकणासंबंधी एक कथा श्रीरामांना सांगितली म्हणाले ते पलीकडे एक तळे दिसत आहे त्यात एक प्रेत पडले आहे विदर्भ देशाच्या तो तोपोनिधी पुण्यशील राजाचे ते प्रेत आहे हे राजा त्या राजाने खूप दानधर्म केला कठोर तप आचरण केले पण त्याच्या हातून अन्नदान मात्र झाले नाही यथाकाळी मृत्यू आल्यावर तो स्वर्गात गेला पण तेथे तो भुक्याने अगदी व्याकुळ झाला तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तुला येथे खाण्यासाठी काहीही मिळणार नाही तू कधीही अन्नदान केलेले नाहीस पृथ्वीवर अन्नदान केल्याशिवाय येथे खायला काहीही मिळत नाही म्हणून तू पृथ्वीवर जा व तुझे प्रेत खा ते प्रेत रोज खाल्लेस तरी त्यावरील मांस कमी न होता ते सतत वाढतच जाईल तेव्हापासून तो राजा रोजच्या रोज आपले प्रेत खाऊन स्वर्गाला जातो हे श्रीरामा अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही वैराग्य हेच खरे भाग्य सद्गुरू हेच सर्वश्रेष्ठ दैवत मनशांतीसारखे दुसरे सुख नाही तिथीमध्ये द्वादशी श्रेष्ठ किंवा मंत्रात गायत्री श्रेष्ठ किंवा प्रयागासारखे दुसरे उत्तम तीर्थ नाही त्याप्रमाणे दानदान अन्नदान हे रामा त्या राजाला ब्रह्मदेव म्हणाले अगस्ट दर्शन होताच तुझा कर्मभोग संपेल अशा प्रकारे एके दिवशी तो राजा त्या तळ्यात येऊन प्रेत खाऊ लागला त्याला पाहताच त्याच्याबद्दल मनात दया निर्माण झाली मग मी त्याला वरदान देऊन त्याचा कर्मभोग संपविला त्यामुळे तो विदर्भ देशाचा राजा अमृतपान करण्यासाठी स्वर्ग लोकाला गेला त्याने माझे गुरु म्हणून पूजन केले व मला हे कंकण अर्पण केले हे रामा या कंकणावरील रत्नांवर देवांचे अं आहेत हे धारण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात अगस्तींनी असे सांगितले असता श्रीरामांनी ते रत्नजडी दिव्य कंकन आपल्या हातात घातले श्रीराम म्हणाले या अरण्याला दंडकारण्य असे म्हणतात ते का या संबंधी जी कथा असेल ती मला सांगा श्रीरामाने असे विचारले असता अगस्ती म्हणाले पूर्वी सूर्यवंशात मनूचा पुत्र इक्वाक्षू झाला त्याचा पुत्र दंडक तो एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला अरण्यातील अनेक ऋषीमुनींचे आश्रम पाहत पाहात तो दंडक ऋषींच्या आश्रमात गेला तो आश्रम अत्यंत सुंदर मनोहारी होता दंडक त्या आश्रमात थांबला त्यावेळी भृगु ऋषी आश्रमात नव्हते त्यांची अर्जा नावाची सुंदर तरुण मुलगी आश्रमात होती तिला पाहताच राजा दंडक कामातूर झाला त्याने बलात्काराने त्या ऋषिकन्येचा उपभोग घेतला ती ऋषिकन्या मूर्छित पडली राजा घाईघाईने गाहे निघून गेला भृगुऋषी आश्रमात परत आल्यावर त्यांना इतर ऋषींनी सारी हकीकत सांगितली ती ऐकताच भृगुऋषी कृतांताप्रमाणे कृत्य झाले आणि त्यांनी दंडकाला शाप दिला हे दुष्टा महापाप्या आजपासून सात दिवसांच्या आत तुझी सेना प्रजा देश नगरे वने वृक्ष जलाशय तृणधान्ये तुझ्या समस्त कुळासह प्रधान आदी सर्वजण जळून भस्म होतील भृगु ऋषींनी असा शाप देतात सर्व काही जळून भस्म झाले वृक्ष पक्षी पाणी काहीही शिल्लक राहिले नाही यानंतर दुष पुष्कळ काळापर्यंत हा प्रदेश अगदी ओसाड निर्जन होता यानंतर नारदमुनी नारदमुनींनी मेरू आणि विंध्य पर्वत यांच्यात त्यांच्या उंचीवरून भांडण लावून दिले हे दोन्ही परस्परांशी स्पर्धा करून उंच वाढू लागले यामुळे सूर्यमंडळ गडबडले साऱ्या सृष्टीत गोंधळ निर्माण झाला विंध्य पर्वत कोणाला आवरेना उंच उंच वाढू लागला सूर्याचा प्रवास थांबला सगळीकडे अंधार पसरला मग भयभीत झालेले सर्व देव ऋषी माझ्याकडे आले व मला म्हणाले तुमच्याशिवाय तो विंध्य पर्वत कोणाचेही ऐकणार नाही तेव्हा आता तुम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेला जावे व विंध्य पर्वताला वटणीवर आणावे मग मी काशी क्षेत्राचा त्याग करून अन्य ऋषींसह दक्षिणेला आलो मला पाहताच विंध्य पर्वताने माझ्या पायावर लोटांगण घातले तेव्हा मी त्याला म्हणालो मी दक्षिण यात्रेला जात आहे मी परत येईपर्यंत येथून उठू नकोस जर उठलास तर मी तुला शाप देईन शापाच्या भीतीमुळे तो पर्वत अद्यापही तसाच पडून आहे त्यामुळे सूर्याचा मार्ग मोकळा झाला सारे लोक सुखी झाले या ओसाड दंडक प्रदेशात मी अन्य ऋषींसह वस्ती केली मग इंद्राला आज्ञा करून पाऊस पाडला धनधान्य बीजांची वृष्टी केली यामुळे या, या प्रदेशातील दुष्काळ नाहीसा झाला सगळीकडे धान्य पिकू लागली झाडे वाढू लागली तेव्हापासून या प्रदेशाला दंडकारण्य असे म्हणतात अगस्तींनी सांगितलेली ही दंडकारण्याची कथा ऐकल्यावर श्रीराम अयोध्येला परत आले त्यावेळी अनेक लोक आपल्या जिवंत झालेल्या पुत्रांना घेऊन रामदर्शनासाठी आले त्यांनी श्रीरामांचा जय जयकार केला श्रीधरस्वामी म्हणतात श्रीराम विजय हा ग्रंथ अत्यंत सुरस व गहन आहे श्रीराम निजधामाला गेले हे वर्णिता येत नाही मध्यान्ह श्रीराम प्रकट झाले आणि म्हणाले येथेच ग्रंथ समाप्त कर माझ्या अवतार समाप्तीचे आख्यान श्रीराम विजयात सांगू नकोस मी जन्म मरण रहित आहे मी अभंग अक्षय अविनाशी आहे मीच तो पंढरीनाथ म्हणजेच पांडुरंग म्हणून भीमातिरी उभा आहे धनुष्य बाणाचा त्याग करून मी कटीवर हात ठेवून समचरण विटेवर उभा आहे श्रीरामांनी असे सांगताच श्रीधरस्वामींनी जे जयकार करून श्रीराम विजय ग्रंथ समाप्त केला श्रीधरस्वामी विनवितात हा पंढरीनाथ ब्रह्मानंद विश्वंबर जगद्गुरू आहे वाल्मिकींचे रामायण हनुमंत काव्य व व्यासांचे ग्रंथ यांत रामकथा सांगितली आहे त्या ग्रंथांचा आधार घेऊन आणि स्वत पंढरीनाथाने माझ्या कानात जी कथा सांगितली तीच मी कथा लिहिली आहे विजय हा ग्रंथ वरदाता आहे याचा करविता पंढरीनाथ आहे मी श्रीधर केवळ निमित्तकारण आहे या ग्रंथाला पंढरीनाथाने वर दिला आहे या ग्रंथाचे जो सदैव वाचन करील त्याला सर्व ज्ञान प्राप्त होईल एखादे संकट आले असता या ग्रंथाचे एक पारायण करावे म्हणजे सर्व संकटे नाहीशे होतील पाच आवर्तने केली असता सर्व प्रकारच्या महाव्याधी नाहीशा होतात संतती आणि संपत्ती यांचा लाभ होतो सुचिरभूतपणे या ग्रंथाची दहा आवर्तने केली असता रामभक्त असा श्रेष्ठ पुत्र पोटी जन्म असेल या ग्रंथाचे श्रवण पठन जमले नाही तरी याचे नित्यपूजन करावे त्यामुळे स्वत हनुमान घरातील सर्व संकटे दूर करतील आजही हनुमान चिरंजीव आहे जो भक्त या श्रीराम विजयाचे वाचन करतो त्याचे हनुमान रक्षण करतो ज्याच्याजवळ सदैव उभा असतो सुचिरभूत होऊन श्रीराम विजय ग्रंथ उशाशी घेऊन झोपल्यास हनुमान स्वप्नात दर्शन देतात असा हा श्रीराम विजय ग्रंथाचा अद्भुत चमत्कार रामभक्तांच्या अनुभवास येतो हा ग्रंथ घरात ठेवला असता आधी व्याधी दुःख दारिद्र्य नाहीसे होते या श्रीराम विजय ग्रंथाच्या पहिल्या आठ अध्यायात बालकांड असून पुढील चार अध्यायात अयोध्याकांड वर्णिले आहे त्या पुढील चार अध्यायात अरण्यकांड असून पुढील दोन अध्यायात किश्किंदाकांड सांगितलेले आहे तेथून पाच अध्यायात अद्भुत असे सुंदरकांड असून त्यात मारुतीचे चरित्र वर्णिले आहे त्यानंतर दहा अध्याय युद्धकांड असून शेवटच्या सात अध्यायात अत्यंत पवित्र असे उत्तरकांड सांगितले आहे अशा प्रकारे या श्रीराम विजयाचे एकूण चाळीस अध्याय आहेत यांचे श्रवण पठन केले असता ब्रह्मानंदांची प्राप्ती होते आता या श्रीराम विजय ग्रंथाची अवतरणिका सांगतो पहिल्या अध्यायात मंगलाचरण गणेश सरस्वती स्तवन असून वाल्मिकींची कथा सांगितली आहे दुसऱ्या अध्यायात रावण व त्याचे कुंभकर्णादी बांधव यांची उत्पत्ती कशी झाली हे सांगितले असून दशरथाच्या विवाहाचे वर्णन केले आहे तिसऱ्या अध्यायात श्रावणवध शृंग ऋषींचे आगमन दशरथाचा पुत्र यज्ञ व हनुमंतांची जन्मकथा सांगितली आहे चौथ्या अध्यायात कौशल्याआधी राण्यांना लागलेल्या डोहाळ्यांचे वर्णन केले असून पाचव्या अध्यायात श्रीरामांचे मौंजी बंधन त्याचे ब्रह्मचर्य तीर्थाटन विश्वामित्रांबरोबर गमन हे विषय आले आहेत सहाव्या अध्यायात योग वशिष्ठ कथन व वेदांत निरूपण आले असून सातव्या अध्यायात ताटीकावद अहल्य उद्धार व सीतेची जन्मकथा आली आहे आठव्या अध्यायात सीता स्वयंवर रावणाचा अपमान राम परशुराम भेट व श्रीरामाचे अयोध्येत आगमन हा कथा भाग आला आहे नवव्या अध्यायात श्रीरामाला राज्याभिषेक करण्याचा बेत कैकेयीने त्याला केलेला विरोध व त्यामुळे द दशरथाला झालेले अपार दुःख हे विषय आले असून दहाव्या अध्यायात श्रीरामाचे वनवासगमन कौशल्यला झालेला शोक व श्रीरामांचे गंगातीरी आगमन वर्णिले आहे श्रीरामाच्या वनगमनामुळे दशरथाला आलेला मृत्यू भरताचे मातृल गुहाहून आगमन व भक्तिरासाचे दिव्य निरूपण हे विषय अकराव्या अध्यायात आले आहेत बाराव्या अध्यायात चित्रकूट पर्वतावर श्रीराम भरत भेट व नंतर भरताचे नंदीग्रामी आगमन सांगितले आहे तेराव्या अध्यायात श्रीराम अनेक ऋषीमुनींचे दर्शन घेतात याचे वर्णन असून अगस्ती महात्म्या सांगितलेले आहे चौदाव्या अध्यायात नखेची विटंबना त्रिशीर खर दूषण आदी राक्षसांचा वध व रावणाचा संताप यांचे वर्णन केलेले असून पंधराव्या अध्यायात रावणाकडून सीताहरण व जटायुवध हा कथा भाग आला आहे सोळाव्या अध्यायात सीता विहरा हा हाने श्रीरामांना झालेला शोक जटायू उद्धार व श्रीरामांचे पंपा सरोवरावर आगमन सांगितले आहे सतराव्या अध्यायात वाली सुग्रीव कथा राम बाली वाली वद या कथा आल्या आहेत अठराव्या अध्यायात श्रीरामांचा तारेला उपदेश सीताशोधासाठी वानरांचे गमन व वा समुद्र तीरावर संपातीची भेट हे विषय हे विषय वर्णिले असून एकोणीसाव्या अध्यायात मारुती समुद्र ओलांडून लंकेत जातो रावणाची विटंबना करतो ही कथा आली असून विसाव्या अध्यायात हनुमान सीता भेट अशोकवनाचा विध्वंस व अख्ख यादी राक्षसांचा वध या कथा आल्या आहेत मारुतीकडून इंद्रजिताची फजिती मारुती रावणाला पीडा देऊन व लंका दहन करून किश्किंदेला यायला निघतो हा विषय एकविसाव्या अध्यायात आला आहे मारुतीला ब्रह्मास्त्र बंधन समुद्रावर येऊन आपली शेपटी विझवितो व सुवेळे सेन्यास निघतो या कथाही एकविसाव्या अध्यायात आल्या आहेत ब्रह्मदेवाचे पत्र वाचून श्रीराम समुद्र येतो रावणाला बिभीषणाचा उपदेश या कथा बावीसाव्या अध्यायात आल्या आहेत बिभीषण श्रीराम भेट सेतुबंधन श्रीरामांचे सुवेळे सागमन हे विषय तेविसाव्या अध्यायात आले आहे मंदोतरी सीता भेट सुग्रीवाकडून रावणाला पीडा या कथा चोवीसाव्या अध्यायात आल्या आहेत अंगत शिष्टाई घनघोर युद्ध व रामलक्ष्मणांना नागपाशबंधन हा कथा भाग पंचविसाव्या अध्यायात आला आहे प्रहस्तवध मंदोदरी नीती व युद्धासाठी आलेल्या रावणाचा पराभव या कथा सव्वीसाव्या अध्यायात आल्या आहे कुंभकर्णाला जागे करण्यात येते घनघोर युद्ध व कुंभकर्णवध हे निरूपण सत्ताविसाव्या अध्यायात आले आहे नरांत कादी सहा राक्षसांचा वध मारुती द्रोणागिरी आणतो हे विषय अठ्ठावीसाव्या अध्यायात आले असून एकोणतीसाव्या निकुंभेत इंद्रजिताच्या यज्ञाचा विध्वंस व लक्ष्मणाकडून इंद्रजिताचा वध सांगितला आहे तिसाव्या अध्यायात सुलोचना शोक असून बत्तीसाव्या अध्यायात अहिमही सोमवार सांगितला आहे रावणाच्या यज्ञाचा विध्वंस राम रावण युद्ध व बिभीषणाला राज्याभिषेक या कथा तेहतीसाव्या अध्यायात आल्या आहेत सीतेचे सर्व समक्ष अग्निदिव्य इंद्रकडून अमृतवृष्टी सर्व वानर जिवंत होतात सर्व देव जातात या कथा चौतीसाव्या अध्यात आल्या आहेत श्रीराम पुष्प पुष्पक विमानातून अयोध्येकडे यावयास निघतात मार्गात अगस्ती दर्शन नंदीग्रामी भरत भेट हे विषय पस्तीसाव्या अध्यायात आले आहेत श्रीराम काही काळ नंदीग्रामी राहून अयोध्येत प्रवेश करतात रामराज्याभिषेक नंतर सर्व वानर स्वस्थळी जातात या कथा छत्तीसाव्या अध्यायात पूर्ण होतात पुढील तीन अध्यायात अत्यंत गोड असे लवकुश आख्यान आले आहे ब्राह्मणपुत्राला अकाली मृत्यू श्रीराम तप करणाऱ्या पिल्ल्याचा वध करून ब्राह्मणपुत्र जीवन वंत करतात हा भाग चाळीसाव्या अध्यायात आला आहे हा श्रीराम विजय ग्रंथ म्हणजे थोर ुपती असून त्यातील चाळीस अध्याय म्हणजे दोष दल संवार करणारे चाळीस प्रतापीवीर आहेत किंवा हा श्रीराम विजय चाळीस खणांचे दिव्य मंदिर असून त्यात सीतेसह श्रीराम निवास करीत आहेत किंवा हे चाळीस खणांचे वृंदावन असून श्रीराम कथा ही तुलसी आहे सर्व दृष्टांत पाने असून भक्त याच्या आवर्तनाने प्रदक्षिणा घालीत असतात रा रामविजय ग्रंथ मंदिरात साहित्यद्रव्याच्या चाळीस कोठ्या आहेत हा ग्रंथ प्रत्यक्ष सूर्य असून तो दृष्टांत किरणांनी वेष्टीला आहे किंवा हा ग्रंथ चंद्र साहित्य तारांगणाने वेढलेला आहे किंवा हा श्रीराम विजय म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम असून दृष्टांत हे वानर आहेत ते अहंकार रूपी रावणाला ठार मारून विजयरूप झाले आहेत हा श रामविजय अनंत नवरत्नांनी भरलेली पेटी असून ब्रह्मानंदांनी ती मला दिली त्यामुळे भव दुःख दारिद्र्य पळून गेले अपार भाग्य घरास आले रत्नांची खान असलेला हा वर्णितांना वाणी धन्य झाली ब्रह्मानंदाच्या कृपेने हा ग्रंथ सिद्धीस गेला शके सोळाशे पंचवीस सुभानुनाम संवत्सर श्रावण शुद्ध सप्तमी रविवार या दिवशी क्षेत्री ग्रंथ पूर्ण झाला जोपर्यंत आकाशात सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत हा ग्रंथ लोकात राहील येथेच आपला चाळीसावा अध्याय समाप्त होतो तसेच उत्तरकांडसुद्धा समाप्त होते आणि श्रीरामविजय कथासार ग्रंथ येथेच आपला समाप्त होतो श्री अर्पणमस्तु शुभम भवतू येथेच आपला श्रीराम विजय कथासार ग्रंथ समाप्त होतो धन्यवाद जय श्रीराम